हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू गेट प्रेयर में पटेल इंजीनियरिंग कॉलेज ट्वेल्थ कॉमर्स सेक्रेटरियल प्रैक्टिस स्टूडेंट्स। लास्ट लेक्चर वी हैव स्टार्टेड चैप्टर नंबर 10th डिविडेंड एंड इंटरेस्ट लाभांश आणि व्याज। त्यामध्ये आपण सुरू केले होतं डिविडेंड लाभांश लाभाचा अंश। डिविडेंड वर्ड डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड एच वर्ड डिविडेंड। डिविडेंड मीन्स which is to be divided वाटप करणे। त्यानंतर आपण घेतलं होतं त्याची डेफिनेशन चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या अकॉर्डिंग मतानुसार आणि दुसरी होती सुप्रीम कोर्टच्या मतानुसार। त्यामध्ये सुप्रीम कोर्ट नुसार इन केस ऑफ गोइंग कंसर्न देण्याच्या उद्देशाने काय देण्याच्या उद्देशाने इट मीन्स पोर्शन ऑफ प्रॉफिट देण्याच्या उद्देशाने काय देण्याच्या तर पोर्शन ऑफ प्रॉफिट कोणाला कंपनीचे शेअर कंपनीच्या शेअर होल्डरांना प्रॉफिट देण्याच्या उद्देशाने देणे म्हणजे डिविडंड। इट इज गोइंग कंसर्न फर्स्ट फीचर्स आहे इट इज अ पोर्शन ऑफ प्रॉफिट मध्ये काय आहे पोर्शन आहे तो डिविडेंड म्हणजे द कंपनी पेड टू इट्स शेअर होल्डर धारकांना कंपनी देते। त्यानंतर सेकंड नंबरचा आहे इट इज पेबल आउट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी आउट ऑफ प्रॉफिट झाल्यानंतर मधील हिस्सा कंपनी डिविडंड स्वरूपात। त्यानंतर थर्ड नंबरचा आहे डिविडंड इज एन अनकंडिशनल पेमेंट मेड बाय द कंपनी। त्यानंतर फोर्थ नंबरचा आहे कंपनी कॅन पे डिविडंड टू द शेअर कंपनी कॅन पे डिविडंड टू द शेअर पे कोणाला देते पैसे तर ओनली फॉर शेअर होल्डर फक्त शेअर होल्डर धारकांनाच कंपनी डिविडंड देते। मग कोणते शेअर होल्डर इक्विटी शेअर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर यांना कंपनी कॅन पे पैसे डिविडंड स्वरूपात। त्यानंतरचा पुढचा आहे फिफ्थ नंबर इफ कंपनी हैज इश्यूड इक्विटी शेयर्स विथ डिफरेंशियल राइट एज टू डिविडेंड द टर्म्स ऑफ इश्यू ऑफ सच शेयर्स विल गवर्न राइट्स टू शेयर होल्डर अबाउट रिसीविंग द डिविडेंड। इफ कंपनी जर कंपनी इक्विटी शेयर्स हे वेगवेगळ्या डिफरेंशियल्स राईट नुसार अधिकारानुसार जरी देत असली आपण शिकला असेल इश्यू ऑफ शेअर्स मध्ये इक्विटी शेअर्सचे परत टाइप्स आहेत प्रेफरन्स शेअर्सचे परत टाइप्स आहेत त्यांच्या अधिकारानुसार वोटिंगचा अधिकारानुसार मतदानाच्या अधिकारानुसार हे अशा अधिकारानुसार त्यांचे डिफरन्स पडेल। इश्यू ऑफ शेअर्स चॅप्टर नंबर 2 मध्ये शिकलेलं होतं इक्विटी शेअर्सचे टाइप्स प्रेफरन्स शेअर्सचे टाइप्स अशा अधिकारानुसार जरी असतील तरी सुद्धा त्यांना डिविडंड पे करता। त्यानंतरचा पुढचा आहे डिविडंड कॅन नॉट बी डिक्लेअर्ड आउट ऑफ कॅपिटल डिविडंड कॅन नॉट बी डिक्लेअर्ड आउट ऑफ कॅपिटल डिविडंड कॅन नॉट बी डिक्लेअर्ड कॅपिटल मधून द्यायचं नाही खिशाच्या भांडवलातून द्यायचं नाही कशातून द्यायचा आउट ऑफ प्रॉफिट मधून द्यायचा नफा
असेल तरच डिविडंड द्यायचं आहे. हिशातून द्यायचं, कॅपिटल भांडवलातून द्यायचा नाही. त्यानंतर डिविडंड कॅन बी डिक्लेअर्ड ओनली ऑन रिकमेंडेशन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. काय सांगितलं आपण, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या संमतीनुसार रिकमेंडेशन नुसारच डिविडंड देऊ शकतो. कारण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे ऑल डिसिजन मेकिंग आहेत, ते कंपनीचे डिसिजन्स घेतात, त्यांच्याच रिकमेंडेशन नुसार डिविडंड देऊ शकतो आपण. त्यानंतर पुढचा आहे 8 नंबर, डिविडंड ऍज रिकमेंडेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे रिकमेंडेशन आहे, परंतु ऍज अप्रूव्हल बाय शेअर होल्डर. अप्रूव्हल कोणाचं लागतं, अँड डिक्लेअर्ड काय आहे, बाय द शेअर होल्डर. परंतु ते अप्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागतं, एक रेझोल्युशन पास करावं लागतं, आणि ते रेझोल्युशन प्रस्ताव कुठे ठेवा लागतो, ॲन्युअल जनरल मीटिंग मध्ये. कोणाच्या, शेअर होल्डर संमती देतो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ज्या म्हणाला अक्षर मला घरी जायचं, मला दाखवायला मला जायचं, हो जा. परंतु त्याच्यासाठी काय कर म्हणतो, ऍप्लिकेशन लिहि बघा, आणि ते ऍप्लिकेशन आम्ही प्रिन्सिपल जवळ ठेवतो आणि मग तू जा. बरोबर, अनुमती कोण देणार, प्रिन्सिपल. डिव्हिडंडला अनुमती अप्रूव्हल कोण देणार, बोर्ड ऑफ डायरेक्टर. परंतु बोर्ड ऑफ डायरेक्टर कोणी देणार नाही, त्याला काय ठेवावं लागतं, काय म्हणलंय, रेझोल्युशन ठेवावं लागतं, प्रस्ताव द्यावा लागतो. तो रेझोल्युशन शेअर होल्डर धारकांच्या ॲन्युअल जनरल मीटिंग मध्ये, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये, मग त्याला रिकमेंडेशन मिळत, अदरवाईज नाही मिळत. रिकमेंड कंपल्सरी आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स देणार, परंतु त्यासाठीची ॲन्युअल जनरल मीटिंग शेअर होल्डर धारकांची बोलणे आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचं अप्रूव्हल घेणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे आहे डिव्हिडंड 9 नंबर, डिव्हिडंड फॉर एनी प्रीवियस इयर cannot be declared once that year annual account has been approved by the AGM. AGM means annual general meeting. काय म्हणलेलं आहे, previous years cannot be declared. previous year म्हणजे मागील वर्ष, मागील वर्षाचं cannot be declared, डिक्लेअर करू शकत. त्यानंतर 10th नंबर, डिव्हिडंड वन्स अप्रूव्ड अँड डिक्लेअर्ड बाय द शेअर होल्डर क्रिएट्स अ डेट, इट कॅनॉट बी रिवोक्ड. रिवोक्ड, आर ओ व्ही ई के ई डी, रिवोक्ड म्हणजे न परत घेता येणे. एकदा डिव्हिडंड जाहीर केला, ते शेअर होल्डर धारकांना द्यावंच लागतं, ते त्यांचं डेप्स होतं, म्हणजे देणे लागते, कंपनी देणं लागतं. कॅनॉट बी रिवोक्ड, ते परत घेता येत नाही. मी आता बोलला शब्द, बोलला, रेकॉर्ड झाला, परत घेता येतो, कॅनॉट बी रिवोक्ड. एकदा बोलून गेलो, बोलले, वापस घेता येतो. एकदा कोणातून शब्द निघाला, निघाला, तीर कमानीतून गेला, गेला, गोळी सुटली, सुटली, वापस नाही. एकदा कंपनीने जाहीर केलं, डिक्लेअर केलं, काय, डिव्हिडंड देणार, म्हणजेच द्यावंच लागेल. कॅनॉट बी रिवोक्ड, न परत देऊ शकत नाही. त्यानंतर 11 नंबर, डिव्हिडंड इन्क्लूड्स इंटरिम डिव्हिडंड. डिव्हिडंड हा अंतिम म्हणजेच इंटरिम डिव्हिडंड आहे, त्यामध्ये समावेश पूर्णतः देणे हा त्याच्यातील अर्थ होतो. मग पुढे जाऊन आपल्याला इंटरिम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड हे डिव्हिडंडचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत. त्यानंतर 12th नंबर, डिव्हिडंड मस्ट बी पेड इन कॅश अँड नॉट इन काइंड. डिव्हिडंड कशात देऊ शकतो, कॅश.
ओनली कैश नॉट इन अ काइंड म्हणजे फक्त कैश मध्येच देऊ शकतो आणि तुझी 120 रुपये डिविडंड आहे त्याच्याविषयी माझी बिल घे माझी वही घे हे आमचं प्रोडक्ट घे असं ओनली इन अ कैश नॉट इन अ काइंड कोणत्याही स्वरूपात नाही फक्त कॅश स्वरूपातच देऊ शकेल त्यानंतरचा पुढचा 13 नंबर डिविडंड इज टू बी पेड ऑन पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स डिविडंड पेड इन पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स ची पूर्णपणे पेड केलेली जी व्हॅल्यू आहे त्या स्वरूपातच देऊ शकतो शेअर्स खरेदी करताना ते अर्धे दिलेत आणि अर्धे पेमेंट नाही म्हणजे पेड अप ज्याची शेअरची पेड अप व्हॅल्यू त्यांनी पूर्ण शेअर होल्डर धारकांनी कंपनीकडे पेड केली आहे अशांनाच डिव्हिडंड देऊ शकते त्यानंतर पुढचा लास्ट नंबर 14 नंबर डिव्हिडंड कॅनॉट बी पेड ऑन कॉल्स पेड अप इन ऍडव्हान्स काय आहे ऍडव्हान्स मध्ये डिव्हिडंड देता येतं अशा प्रकारचे 14 त्या ठिकाणी फीचर्स आपल्याकडे आहेत त्यानंतर आपल्याला नेक्स्ट सेंटर चॅप्टर मध्ये थर्ड पॉइंट आहे लीगल प्रोव्हिजन्स ऑन डिव्हिडंड डिव्हिडंडच्या कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत लीगल काय कायदेशीर रित्या कशा प्रकारे प्रोसेस पार पाडावी लागते त्याला कायदेशीर नुसार ती लीगल प्रोव्हिजन पार करा डिविडंड संदर्भात कंपनी त्यामधील आहे फर्स्ट नंबर लीगल प्रोव्हिजन ऑन सोर्सेस ऑफ डिविडंड कुठल्या सोर्सेस अंतर्गत ती लीगल प्रोव्हिजन कायदेशीर तरतूद कंपनीला पूर्ण करावी लागते त्यामधील पैसा आहे आपल्याला लीगल प्रोव्हिजन्स या लीगल प्रोव्हिजन संदर्भातील लीगल प्रोव्हिजन्स यामध्ये फर्स्ट प्रोव्हिजन घ्यायचे लीगल प्रोव्हिजन लीगल प्रोव्हिजन ऑन सोर्सेस ऑफ डिव्हिडंड कुठल्या सोर्स अंतर्गत जे डिव्हिडंड येणार आहे कंपनीकडे त्या सोर्स अंतर्गतची लीगल कायदेशीर तरतूद सोर्स याचा अर्थ स्रोत कुठून येणार आहे जसं आपण म्हणतो घरामध्ये पाणी कुठून येतं नळाद्वारे येतं किंवा बोर हे दोन सोर्सेस आहेत मग यूज कोणता करायचा आहे आपापल्यावर त्याच पद्धतीनं कंपनीला डिव्हिडंड जो कोणता द्यायचा आहे शेअर होल्डर धारकांना त्यासाठीच्या कोणत्या सोर्सेस अंतर्गत ते लीगल प्रोव्हिजन्स आहेत त्याची कायदेशीर तरतुदी आहे त्यामधील फर्स्ट ए नंबर आहे कंपनी मे डिक्लेअर अँड पे डिव्हिडंड फॉर एनी फायनान्शियल इयर आउट ऑफ द फॉलोइंग कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर किंवा पे करू शकते ते फायनान्शियल इयरमध्ये आता ती पुढील प्रमाणे त्या अगोदर आपल्याला थोडीस माहिती असेल फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होत फर्स्ट एप्रिल टू फर्स्ट मार्च हे फायनान्शियल इयर आहे या फायनान्शियल इयरमध्ये कंपनी डिव्हिडंड अकाउंट क्लोज झाल्यानंतर प्रॉफिट हे दाखवला जातो आणि मग त्याच्यानंतर ती कंपनी डिक्लेअर करू शकते त्यासाठीचे काही पॉइंट्स देण्यात आलेले आहेत फर्स्ट आहे करंट प्रॉफिट करंट प्रॉफिट झाला असेल तर नेहमी त्या वर्षामध्ये दॅट इज प्रॉफिट ऑफ द कंपनी ऑफ दॅट इयर अराईव्ड ऍट आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर डिप्रिशिएशन अँड ट्रान्सफर टू रिझर्व कंपनीला करंट प्रॉफिट झाल्यावर देऊ शकते दॅट इज करंट प्रॉफिट म्हणजे त्या संदर्भामध्ये सांगितलं काय आहे त्या इयरमध्ये प्रॉफिट झाला असेल आणि त्यानंतर आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर डिप्रिशिएशन माझ्या मते अकाउंटला डिप्रिशिएशन भाग आहे ना आहे ना डिप्रिशिएशन अकाउंट डिप्रिशिएशन म्हणजे चीज होणे घसारा होणे आज ह्या वर्षीचं पुस्तक आहे त्या बिचाऱ्यांना डिप्रिशिएशन होऊ नये म्हणून याला कव्हर लावले घासून खराब होऊ नये याची व्हॅल्यू
घट होने मग झालेल्या प्रॉफिट मध्ये जे काही कंपनीचा भाग आहे तो काही ना काही कमी होत असतो. डिप्रिसिएशन 10 लाख आज मशिनरी 10 लाखाची लगेच आजच गाडी घेतलो आणि लगेच संध्याकाळी विकायला लागलो नाही म्हणून 10,000 नोकरी कमी माहिती तर बघा मागतो की नाही आणि तो 8 लाख बरोबर आणलास फिरवलास नाही त्याची व्हॅल्यू कमी होणार डिप्रिशिएट होणार घसारा. जो झालेला करंट इयरचा प्रॉफिट आहे त्यामधील डिप्रिशिएशन प्रोव्हाइडिंग फॉर डिप्रिशिएशन अँड ट्रान्सफर टू रिझर्व रिझर्वला शिल्लक ठेवू त्यामध्ये राहिलेला तो करंट प्रॉफिट त्यावर कंपनी डिक्लेअर डिव्हिडंड. त्यानंतर सेकंड नंबर आहे आउट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी ऑफ एनी प्रीवियस फायनान्शियल इयर आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर डिप्रिशिएशन. जे फायनान्शियल इयरचं प्रीवियसच्या त्यामधील आउट ऑफ प्रॉफिट मधील डिक्लेरेशन सॉरी डिप्रिशिएशन कमी करून मग कंपनी डिक्लेअर करू शकते. त्यानंतर थर्ड नंबर आहे मनी प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट टू पे डिव्हिडंड किंवा सेंट्रल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार डिव्हिडंड पेड करण्यासाठी कंपनीला मनी प्रोव्हाइड करू शकते. कंपनी डिक्लेअर करण्यासाठी कंपनीला एकतर करंट प्रॉफिट व्हायला पाहिजे किंवा आउट ऑफ प्रॉफिट मध्ये डिप्रिशिएशन वजा करून देणे किंवा सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट डिव्हिडंड जाहीर करण्यासाठी कंपनीला त्या फायनान्शियल इयरमध्ये मनी प्रोव्हाइड करू शकते. सेंट्रल आलं आणि स्टेट आलं याचा अर्थ कंपनी कोणती झाली पब्लिक झाली. पब्लिक कंपनी देऊ शकते सेंट्रल आणि केंद्र सरकार जर डिव्हिडंड डिक्लेअर त्या फायनान्शियल इयरमध्ये करंट इयर प्रॉफिट नसेल आउट ऑफ प्रॉफिट नसेल तर कंपनी सुद्धा म्हणजे सेंट्रल किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्यांना डिव्हिडंड पेड करण्यासाठी कंपनीला पैसा देऊ शकते. असे हे त्याचे सोर्सेस पाहतोय आपण येणारे त्यांच्याकडे डिव्हिडंड देण्यासाठीचे. त्यानंतर पुढचा बी नंबर आहे डिव्हिडंड कॅन बी पेड आउट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. डिव्हिडंड हे कॅन बी पेड हो पेड करू शकतो कधी कॅपिटल प्रॉफिट मध्ये आउट ऑफ कॅपिटल प्रॉफिट मधील सुद्धा भांडवलातील नफ्यामधून सुद्धा कंपनी कॅन बी पेड करू शकते. हा सुद्धा एक त्यांचा सोर्स आहे. जसं पुस्तक हा तुमचा बेसिक सोर्स आहे अभ्यासाचा त्याला सोडून मी नोट्स देतो हे सुद्धा सोर्स आहे तुमचा. मे बी तुमचे आई वडील म्हणजेच केंद्र सरकार राज्य सरकार पैसे देऊन कुठून तर दुसरं काहीतरी आणतो हा तुमचा सोर्स आहे गाईड आहे अभ्यास करण्यानुसार. अनगिनत सोर्सेस आहेत ट्यूशन लावू शकता प्रश्न तुमचा सोर्स आहे तुम्ही घेण्यानुसार त्याच पद्धतीने कंपनीला वेगवेगळ्या सोर्सेस अंतर्गत तो डायरेक्ट करतो. त्यामध्ये सेकंड आहे डिव्हिडंड कॅन बी पेड आउट ऑफ कॅपिटल त्यामध्ये ऑन फुलफिलिंग दीज कंडिशन. परंतु त्यासाठी काय करण्यात आले आहे काही कंडिशन्स देण्यात आले आहेत. आउट ऑफ कॅपिटल प्रॉफिट मधील द्यायचा असेल भांडवलातील नफा द्यायचा असेल तर त्यासाठी काही कंडिशन्स आहेत काही अटी आहेत काही नियम आहेत काही शर्ती आहेत. फर्स्ट आहे कॅपिटल प्रॉफिट आर राइज्ड इन कॅश. कॅश मध्ये राइज्ड झाला असेल राइज्ड होणे रिअलाइज्ड इन कॅश. त्यानंतर सेकंड नंबर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी परमिट सच अ डिस्ट्रीब्युशन. हे वाटप करण्यासाठी काय करावं लागतं आर्टिकल्स ऑफ असोसिएशन चे परमिट्स घ्यावे लागतील त्याच्यामध्ये आणि त्यानंतरचा पुढचा आहे थर्ड इट रिमेन्स ऍज अ प्रॉफिट आफ्टर रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. रिमेन्स ऍज प्रॉफिट आफ्टर रिव्हॅल्युएशन करणे असेट अँड लायबिलिटीची रिव्हॅल्युएशन करून जर शिल्लक राहत असेल त्याच्या कॅपिटलमध्ये तर त्यावर शक्य अशी काही कंडिशन्स त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. थँक्यू एव्हरीवन.